पनवेल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचुंबे ज्येष्ठ नागरिक हॉल चिंतामण हॉल या ठिकाणी बुधवारी कार्यकर्ता बैठक संपन्न झाली. या बैठकी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुण शेड भगत, ज्येष्ठ नेते अतुल पाटील, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजपचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, मुकित काझी, नगरसेविका मुग्धा लोंडे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, नाज हापीस, प्रतिभा भोईर, लीना पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.